आज यांच्या नोकरीचा पहिला दिवस आहे. त्यांना त्यांच्या कामात भरभरून असते. कोणाची गाडी? अरे गाडी कोणाची? अशी कशी रस्त्यात लावली यार? या मारे हवाच काढली बाय. तेव्हा अद्दल घडल. अहो थांबा थांबा, अहो काय करताय? बघे की गाडी रस्त्यात कशी लावून ठेवली ती. म्हणून हवा कशाला काढताय गाडीची? गाडीची जर हवा काढली ना तर गाडी इथेच अडकून पडे आणि मग समधिकडच कोंडी व्हायची. मग तुम्हीच सांगा आता करायचं काय ते. मी बघते. द्या पहिला नळ तू फोडलास पण रिक्षा चालवली वहिनीच. देवीचा आशीर्वादच आहे बघाची. उद्घाटनाच्या दिवशीच माझ्या घरच्या लक्ष्मीचा हात लागला रिक्षाला. तिच्या पावलांच्या स्पर्शानं रिक्षा बघ कशी धावतीये. आता ह्या कामात नक्कीच बरकत येणार तू बघच. चला गणपती बाप्पा मोरया. कसला माय ड्रायव्हर आहे ग आपला? ह्याला गाडी सर्व्हिसिंगचा ऍडवाइस आधी नाही करता येत होय. नाहीतर काय, अशी लास्ट मोमेंटला गाडी आपली रिपेअर करायची आणि बिघडली आहे. आता काय वॉकिंग करत जायचं काय ग घरापर्यंत? हो नाही एखादी रिक्षा बघूयात की. लेग दुखायला तुम्ही मे हळू. रिक्षा येते. रिक्षा 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 ऑटो स्टॉप ऑटो. चला थांबली. नाहीतर काय, एवढं माग माग पळवलं आणि निघून गेला. दॅट इज व्हॉट. जग्गू भाऊजी काय होईनी कशा आहेत? मी झाक, तुम्ही कसं आहे? मी बी ठीक आहे. घरची समधी मंडळी ठीक आहे ना? बघ होय की ठीक आहे. ज्यांना तुम्ही घरात खुपत होता ती सगळी मंडळी निवांत आहे. आणि जिनं तुम्हाला खुरसटपणानं घराबाहेर काढलं ती पस्तावून दुःखी आहे. कर्माची फळ होईन अजून काय. भाऊजी अहो असं कोड्यात काय बोलताय?
मला सरळ सरळ सांगा की आता सरळ सरळ सांगायचं झालं वहिनी तर माझी बायको बी लागली कांचन वहिनीच्या नादाला. फॅक्टरी फॅक्टरी करत त्वारा मिरवत हिंडायला दोघी पण त्यामुळं अख्खं घर काम एकट्या आईवर पडले. त्या पांडा काकीच काय खायला कारण भुईला बार. कस झालं ना वहिनी आईला कळून बी वळणं झाले की चुकतीनच केली म्हणून. भाऊजी तुमचं भैया ते त्यांच्या बायकोच्या ताटाखालचं मांजर आणि तुमचं दाद्या स्वतःच्या मर्जीचं माल अशा मध्ये आई एकट्या पडल्यात हे निदान तुम्हाला तरी समजायला पाहिजे ना. एक तर पिंट्याच्या बाबतीत जे काय झालं ते आईंना केलेलं नाही हे मला ठाऊक आहे पण समद्यांचाच घोळ झालाय हो भाऊजी. कुणी मानायलाच तयार नाही अशा अवस्थेत तुम्हीच आईंना आधार द्यायला पाहिजे ना. माझी लई इच्छा आहे पण मी इकडं अडकली आणि तुम्ही तर त्यांच्या जवळ आहे ना. तुम्ही त्यांची काळजी घ्या भाऊजी. वहिनी मी प्रयत्न करत नाही असं वाटायलंय का तुम्हाला. हे बघा कसं आहे ना घोड्याला मारून मुटकून पाण्यापर्यंत नेता येत पण ते पाणी घोड्यानं स्वतःच स्वतः प्यायला नका काय. अहो आई भारी आहे ती खमकी आहे पण घरात तुमचं असणं किती महत्वाचं आहे याची किंमत तिला अजून समजलेली नाही आणि ते समजोस्तवर उशीर व्हायला नका म्हणजे मिळवलंय. बर चला आता मला उशीर व्हायला नका आहे ऑलरेडी उशीर झालाय मी निघतो लवकर या वाट बघायला. हॅलो आफ्रे ऐक ना मी काय सांगते ते. हॅलो चिन्या भाऊजी अहो कुठे आहे तुम्ही. तुम्ही कशाला करायलाय. नाही म्हणजे खर तर आम्हीच सगळं आवरलं असत पण संचालक पद सांभाळता सांभाळता एवढी धावपळ होते की नाही माझी तरी नाउस लक्षच देता येत नाही हो. पण रियालिटी टेलिंग करू काय म्हणजे फॅक्टरी मध्ये सगळं काही भारी चाललेलं असताना मला फक्त इन हाऊसची केअरिंग असते बघा. सतत तुमचीच काळजी वाटते बघा आई हो की नाही ग मीने. हो तुला माझी काळजी वाटते हे ऐकून भरूनच पावले मी. संचालक पदाची जबाबदारी जड जात असणार तुला ठाऊक आहे मला पण तू तुझी तू शिकशीलच सगळं म्हणून मी काही बोलत नाही तुला. हे बाकी बेस्टच ठरलं बरं काही फॅक्टरीची काळजी तर तुम्ही करूच नका. मी हाय ना जाऊबाईंना मदत करायला. बरं आई जाऊबाईंच्या खोलीत ना नवीन साड्या ठेवल्यात कालच घेतल्या सेल लागला होता ना त्याला फक्त मार्केटमध्ये जाऊन फॉल पिको करून तयार ठेवा हा. म्हणजे माहितीये मला आज कामं जरा जास्त आहे उद्या गेलात तरी चालतंय की. हा पण आई उद्या करच हा डोंट फॉरगेट. आम्ही ब्लाऊज पीस खरेदी करून येतो. हा नाही म्हणजे उद्या फॉल पिको करायला जाणारच आहात तर ब्लाऊज बी शिवाय टाकता येतील. उगाच डबल फेरा नको ना तुम्हाला. चला जाऊ बाई मार्केटात जाऊन. येस येस आलोच हा आई. यो काय खुरचटपणा चाललाय. आता यांच्या साड्यांचं पिको फॉलचं तुम्ही बघणार होय. फॅक्टरी दोन्ही सोनबाईंना माफ करायलोय मी. नवीन आहे शिकायलंय पण म्हणून घरात हा माझ यात सरळ करतो यांना. भाऊजी अहो कांचनला सरळ करायचं असेल तर मला कितीचा वेळ लागणार आहे. तिचा हा सगळा तोरा मी सहन करते त्याला वेगळंच कारण आहे. माझं वीरू तर घर सोडून गेलाच आहे. सकाळी धनंजय बोलून गेला घरी परत यावं असं वाटणं झालंय. मला हे घर आणखी तुटू नाही द्यायचंय भाऊजी. त्यासाठी पुण्यात येईल ते काम करते मी माझ्या घरासाठी. Thank you.
सांगितलं वहीन आईंचे हाल आताच दूर करायचे आपण आफरे हे घे बंडा काकींना फोन लावलाय दे हुल आणि गंडवा आबाळ भर त्यांना हॅलो 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 मिसेस बंडाबाई खंडागळे शेम स्पीकिंग पण हू यू कॉल वर कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही जिंकले आहात 50 लाख रुपयांची लॉटरी हाऊ मेनी 50 लाख आणि तुम्हाला जर ती क्लेम करायची असेल ना तर ताबडतोब घरातून बाहेर निघा आणि गावकरी बाजाराच्या ऑफिसमध्ये या या हा नक्की वाट बघतोय आम्ही आणि तुमचे 50 लाख रुपये कमिंग कमिंग व्हेरी व्हेरी मच कमिंग सून कमिंग कमिंग बंडाबाई कुठे निघालात एवढ्या उन्हात हाय म्हणजे एक इम्पॉर्टंट काम आहे हा आलेच मी आलेच जिन्या भाऊजी आता तुमची पाळी आई आई ओ आई काय रे जिन्या काय झालं सगळं काही ठीक आहे ना हा सगळं ठीक आहे ते मला कडकडून भूक लागली होती काय काय जेवायला घरात कुठल्याही वेळेला कशी काय भूक लागते चिन्या तुला आता लागली भूक त्याला मी तरी काय करणार आणि अशा टायमाला इथे यायचं ना तर कुठे जायचं तुम्हीच सांगा की ठीक आहे मी केलाय स्वयंपाक वाटते तू बस आलेच बर येते मी तुम्हाला सांगतो दिवसभर काम करत होतो अशी भूक लागली म्हणलं इकडेच यावं बरोबर केलं ना अगदी बरोबर केलं अरे लेकरू जेव्हा घरी जेवायला येत ना तेव्हा आईला किती बरं वाटतं काय सांगू याहून वेगळा आनंद तो काय असतो आईसाठी तू जेवणी वान चिन्या तुला काही लागलं ना तर इथे सगळं समोर आहे हा मी पटकन भांडी घासून येते आलेच नाही नको काय झालं ओरडतोस कशाला आता या लेकराला एकटं सोडून कुठे जाताय तुम्ही अरे हो हे बघ सगळं इथे ठेवलंय पटकन आले मी भांडी घासून अहो ती भांडी घासून होतीलच की तुम्ही थांबा की जरा बसा की बर बसते आई मला तर माझी आई आठवत पण नाही हो माझ्यासाठी जग म्हणजे तुम्ही आणि दाद्याच आता दादा कामात अडकलाय त्याला येळ नाही तुम्ही तरी या लेकराकडे लक्ष द्या आवाज झाला चिन्या तुझे मा मी जरा बघून आले काय झालं ते मांजर मांजर असल मांजर हा मांजर गेला असल गेला असल तुम्ही कशाला जाते एकटं टाकून मला बर जेव जे अरे हे काय
अन्न चिवडत काय बसलास? नकोय का तुला? राहू दे ते ताटात, सोडून दे. काय काय झालं? अन्नदाता सुखी भव. चिन्या, इतक्या मोठ्याने का ओरडतोय? पोटभर जेवलो ना, त्यामुळे जोर जास्तीचा लागला. माझा स्वभाव पण असंच आहे. एक एक शीत खाणार आहेस तू? नाही, हळूहळू खातो जरा. बर. लई दिवसांनी चमचमीत जेवलो माहितीये का? चला एक काम झालं. एक काम झालं? जेवायचं. जेवायचं काम झालंय, अजून लई काम बाकी आहेत. दादाला भी गाठतो जरा, काय बोलणं झालं तर कळवतो. हा येतो, काळजी घ्या. हो असू दे, नीट जा. आजी, माझा अभ्यास झाला, आता तू माझ्यासोबत खेळायलाच. सखी बाळा, मला अजून भांडी घासायची. तू एक काम कर, मी भांडी घासून येते, तोवर तू थांब, मग आपण एकत्रच खेळू. हा नको, मी तुझ्यासोबतच येते. बरं ठीक आहे, तू चल माझ्या बरोबर, मी भांडी घासेन, तू माझ्याशी गप्पा मार. हो चल चल. हो हो, चला चला चला. थँक्यू चिन्हा भाऊजी, थँक्यू आफरे. आज तुमच्यामुळेच हे समजा शक्य झाले. आणि तुमच्यामुळे आज चमचमीत खायला मिळालं. बर चला. चल चल. अगं भांडी घा. आजी, तू माझ्यासोबत खोटं का बोलली? भांडी तर घासून ठेवली. अगं नाही ग सखी बाळा, मी खरखडी भांडी सगळी इथेच ठेवून गेले होते. आजी तू विसरायला लागली अस? तूच भांडी वॉश करून ठेवली, तुझ्याशिवाय कोण आहे घरात? अगं नाही ग, खरंच नाही. काय नाही, चल आता माझ्यासोबत. ही भांडी घासली कोणी? चल आजी. हा हा. लई उपकार झाले पोर, बाकी सगळं डबल भाडं मागत होते परतीच, पण तू राजी झालास. डबल नाही पण दीड भाडं देतोय मी तुला. हे राहू द्या तुमच्याकडेच. अजून आता डॉक्टरची फीज आहे, औषधांचा खर्च लागतीलच की तुम्हाला, राहू द्या. अरे पण तुझी बवणी नाही झाली ना अजून? तुमचा आशीर्वाद, हीच माझी आजची बवणी आहे तात्या. देव तुझं कल्याण करो लेकरा. लगीन झालं ना वा तुला आणि तुझ्या बायकोला भरभरून आशीर्वाद आमचे. तुमची जोडी कायम सुखी राह. शंभर वर्ष आयुष्य आहे बघ तुला. अगं आत्ताच गिराईक जाता जाता आपल्या दोघांना बी आशीर्वाद देऊन गेले. अहो काय सांगताय गिराईक? गिराईक? गिराईक कुठनं ऐकू आलं तुला? मी म्हणलो की एक तिराईत माणूस आलता, त्याचं काम मी चट दिशी करून दिलं ना, जाता जाता आपल्या दोघांना बी आशीर्वाद देऊन गेला. अहो भारीच की, तुमच्यासाठी मला डबा आणू दिला. आता जेवणाचं काय करणार? ते बघतो मी, तसं बी जरा वाटच बघावं लागणार आहे इकडे. कशासाठी? ते पुढच्या प्रोजेक्टचा रिपोर्ट तयार होतोय ना व, त्याची वाटच बघावं लागेल की जरा. बर बर, लवकर या घरला, मी वाट बघते तुमची. वय वय. मालक. नाही म्हणजे बाई साहेबांनी भेटायला सांगितलं तुम्हाला. अच्छा बाई, बक्षीस घ्यायला? आमच्या घरच्या बातम्या आणतोय ना व, त्या बदल्यात जरा काहीतरी रोकड. गेला बाजार एखादी चप्पी तरी द्या. तस ना व, तुमचे वीरेनराव हल्ली आमच्याकडेच राहत आहेत ना बायकोसोबत, आता ते तरी कुठे जाणार म्हणा.
मला परवडायला पाहिजे ना. घरात एकटा जीव कमावणारा आणि त्यात ते घर पण गहाण पडले ते पण सोडवायचे. ही कटकटी तुम्हाला सांगतो. आता इकडली पण नोकरी काय परवडना झाली बघा. दुसरीच नोकरी बघतो. गुलाबराव कोणी दिले म्हणून सांगायचं? तुम्ही कांचन मॅडम. काय म्या दिले म्हणून सांगितलं तर विरू घ्यायचा नाही. नाणी आहे तेव्हा सुनमयीन दिले म्हणून सांग. होय आणि आणखी लागले तर ते बी सांगा. या शिराळकरांचं रगत आहे रक्ताची काळजी घेणारच पण त्याला हे समजतं का मला? नाही आता येईल मजा घर पडायला.